है। हम तुम्हारे साथ हैं। गेल्या 2023-24 पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही। रविकांत तुपकरांनी 9-10 महिने झाले आंदोलन चालू आहे, तरी या सरकारला थोडी काही लाज वाटत नाही। तरी भाऊंनी अन्न मागच्या वेळेस अन्न त्याग आंदोलन केलं, मंत्रालयात मीटिंग झाली, अजितदादांनी मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये माननीय अजितदादा पवार आणि शिष्टमंडळात सोबत चर्चा होऊन 15 सप्टेंबर पर्यंत तुमचे पैसे टाकतो अशी सरकारनं ग्वाही दिली। तरी अजून 15 दिवस झाले पण सरकारने पैसे टाकले नाही। त्यासाठी बुलढाणा कृषी अधिकारी कार्यालयात रविकांत भाऊ आंदोलनाला बसले आहेत, मुक्कामी आंदोलनाला बसले आहेत। जर का सरकारने आमच्या मान्य केलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी इतर बसणार आहोत, मुक्कामी आंदोलन करणार आहोत। मी प्रकाश गीते, देऊळगाव राजा। गेले अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून किंवा अनेक आपत्तीचे पैसे शासन वेळोवेळी आंदोलन उपोषण करून सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घ्यायला तयार नाही। मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दालनात रविकांत भाऊ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि त्या शिष्टमंडळाला या सरकारनं असं आश्वासन दिलं की आम्ही तात्काळ पीक विम्याचे प्रश्न निकाली काढू आणि येत्या 8 दिवसात कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले असतील असं आश्वासन दिल्यानंतर आज जवळपास 15 दिवस झाले तरी कुठलीही दखल ही शासन स्तरावरून घेतल्या न गेल्यामुळं हे सरकार आपल्याला फसवी आश्वासनं दिलं की काय, कारण आता लगेच आचारसंहिता लागणार आहे। शेतकऱ्याच्या खात्यात जर आज पैसे जमा झाले नाही तर आणखी हे सरकारनं थाप मारली असा त्याचा अर्थ होईल। म्हणून रविकांत भाऊंनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे जो गोधडी आणि उशी घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही सर्व शेतकरी मंडळी इथे जमलो आहोत। जर तात्काळ जर शेतकरी या आंदोलनाला दखल जर घेतली नाही तर कदाचित उद्या खूप मोठं आंदोलन या जिल्ह्यात पेटू शकतं। म्हणून विनंती आहे की शेतकऱ्याचे पैसे आजच्या आज टाकणे, त्यांच्या खात्यावर पोहोचवणे सुरू करा, अन्यथा उद्यापासून एका उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागल याची सुद्धा प्रशासनानं काळजी घ्यावी। कारण आमच्या हक्काचे पैसे जर सरकार देत नसेल तर आमच्या जवळ आमचे लोकशाहीनं दिलेले जे काही मार्ग आहे ते जर अवलंबल्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही। म्हणून विनंती आहे प्रशासनाला की तात्काळ शेतकऱ्यावर होणारे अन्याय, शेतकऱ्यावर होणाऱ्या काय ज्या शेतकऱ्याच्या बाबतीत झालेले जे काही चुकीचे निर्णय आहेत ते दुरुस्त करावेत आणि तात्काळ आम्हाला निर्णय द्यावा